रेल्वे भाडेवाढ ही व्हायलाच नको होती, परंतु या शासनाने ही केली. मोदी सरकारच्या काळामध्ये सर्व वाढच पाहायला मिळत आहे. गॅसच्या बाबतीतही दरवाढ, रेल्वेच्या बाबतीत पाहिलं तर ही दुसऱ्यांदा भाडेवाढ झाली आहे. सरकारने भाडेवाढ ही तात्काळ थांबवली पाहिजे, नाहीतर बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील जंक्शनवर आंदोलन करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भैया मोटे यांनी दिला आहे. निश्चितरित्या चुकीची गोष्ट या सरकारकडून होत आहे. रेल्वे वाढीभाड निश्चितरित्या व्हायला नव्हती पाहिजे. मोदी सरकारच्या काळामध्ये सगळे वाढच बघायला भेटतात. अगोदर सरकार त्यांची जी बोलण्याची पद्धत होती की महागाई कमी करू, आज तुम्ही बघितलं असेल गॅसच्या बाबतीत बी त्याचे रेल्वे भाडेवाढ माझ्या माहितीत तो ही दुसरी भाडेवाढ आहे. रेल्वे भाडेवाढीने आज जनतेवर हे बोजा टाकला हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही मनसे या नात्याने जे काही सरकार आहे त्यांना काय अल्टिमेटम द्या? रेल्वेचं यांनी जे भाडेवाढ केली ती भाडेवाढ थांबली पाहिजे, नाही तर आम्ही परळी जे जंक्शन आहे त्या ठिकाणी आंदोलन करू, एवढं या ठिकाणी सांगतो. न्यूज 15 मराठीसाठी सोमनाथ मोटे, गेवराई, बीड.